नमस्कार मी करिश्मानी आपण पाहत आहात भारत ट्वेंटी आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता महत्वाची बातमी आनेवाडी येथे जळालेल्या एस टी बसची पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली पाहणी पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राधानगरी डेपोच्या एसटी बसला आज सकाळी सव्वा अकरा वाजता आणेवाडी टोलनाक्याजवळ अचानक आग लागली या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी सुदैवाने झालेली नाही याची पाहणी राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली यावेळी विभाग नियंत्रक रोहन पलंगे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड आदी उपस्थित होते पालकमंत्री श्री देसाई यांनी एसटी बस कशामुळे जळाली याची प्राथमिक माहिती विभाग नियंत्रक यांच्याकडून घेतली प्राथमिक तपासणी ता अहवाल तात्काळ देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या व्यवस्थापकीय संचालकांशी दूरध्वनीवरून चर्चा यावेळी श्री देसाई यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने व कोल्हापूर विभागीय कार्यशाळेचे सहायक कार्यशाळा अधीक्षक संकेत जोशी यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या घटनेविषयी चर्चा केली अशा प्रकारच्या घटना पुन्हा होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी केल्या गेल्या ही, ही एसटी बस राधानगरी डेपोची होती यामध्ये एकूण सत्तावीस प्रवासी होते प्रसंग धावनात बाळगून चालकाने वेळेतच सर्व प्रवाशांना उतरविण्यात आले यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही सातारा जिल्हा प्रतिनिधी सागर पाटील